आपल्या सगळ्यांच्या एका जल्लोषानं तिथं आपण दाखवून देत आहे. सन्माननीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख भाषणापूर्वी काही पक्ष प्रवेश जो आमदार नाना यांना पाठिंबा देणार आहे, बळ देणार आहे, यामध्ये गावची पंचायत समिती शिवसेना गटप्रमुख दादासाहेब लाड हे नानांना पाठिंबा देत आहेत. दादासाहेब लाड राष्ट्रवादी पक्षाचे मानवस्त्र त्यांना देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. त्यांचं या मंचावरती मिळतोय. मी पवार साहेबांना विनंती करतो की आपण पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातनं उभे केलेले आमचे भारतनाना बालके, काकासाहेब साठे, उमेश पाटील, राजाभाऊ निकम, राहुल सावजी, राजूबापू पाटील, शशिकांत पाटील, अप्पासाहेब चोपडे, समाधान फाटे, राजेंद्र हजारे, ईश्वर गडदे, लतीबाई तांबोळी, पांडुरंग चौगरले, विलास शेळेकर, युवराजदादा पाटील, तानाजी काकडे, मारुती वाकडे, रामभाऊ वाकडे, गावकरी सर, बी बी पाटील, फिरोज मुलानी, विजय खवतोडे, ॲडव्होकेट राहुल घुले, सुरेश कोळेकर, दादा टाकणे, दिनकर पाटील, पांडुरंग कोळी, अमिताताई नागणे, मुजमिल काझी, आर डी पवार, ज्ञानेश्वर बगरे, प्रवीण खवतोडे, सुधीरभाऊ भोसले, नितीन नकाते, मुरलीधर दत्तू, भारत बेंद्रे, सुवर्णाताई बागल, मेजर घुले, सचिन शिंदे, संकेत खटके, प्रज्वल शिंदे, अनेक सर्वच राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, विशेषतः माझ्या मंगळवेढ्याच्या सभेच्या निमित्तानं इथं आलेले सगळे माझे मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांनो, सभेला यायला उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. संत चोखामेळा, संत कान्होबा, संत दामाजींच्या भूमीत या पवित्र भूमीला मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी वंदन देखील करतो. मित्रांनो, आपल्याला 21 तारखेला मतदान करायचं आहे आणि निर्णय घ्यायचा आहे की 5 वर्षाच्या करता राज्याची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये ह्या निवडणुका चालू आहे, म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशातल्या जनतेनी नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा सूत्र हातामध्ये दिले. लोकशाही आहे, संविधान, कायदा, नियम, घटना, बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा आपण वापर करतो आणि त्या पद्धतीनं ती निवडणूक झाली. माझी मंगळवेढाकरांना विनंती आहे की ही निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक आहे, ही देशाची निवडणूक नाही आहे. आज पण देशातले काही नेते येतात आणि 370 मुद्दा त्या ठिकाणी सांगतात. 370 बद्दल मी स्वागत केलं, पवार साहेबांनी स्वागत केलं, आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं, कारण आपला भारत एक संघ आहे. परंतु 370 जम्मू काश्मीर लडाखशी संबंधित असणारा मुद्दा ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज काही दिल्लीतले नेते येऊन, केंद्रातले नेते येऊन इथं सांगतात. स्वतः पंतप्रधान त्याबद्दल काल आणखीन वेगळ्या प्रकारची भूमिका मांडतात. माझा मंगळवेढाकरांना प्रश्न आहे की काही मंगळवेढ्याची नगरपालिकेची निवडणूक नाही, पंढरपूरच्या नगरपालिकेची निवडणूक नाही, किंवा आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेची किंवा मंगळवाडा पंचायत समितीची निवडणूक नाही, ही राज्याची निवडणूक आहे. 5 वर्षापूर्वी आपण राज्यामध्ये बदल केला आणि त्यावेळेस आपण भाजप शिवसेनेचं सरकार आलं. ठीक आहे, त्यांनाही संधी मिळाली पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. 15 वर्ष आमचा कारभार आणि 5 वर्ष त्यांचा कारभार तुलना करा. तुलना केल्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेन, 5 वर्षामध्ये या सरकारने माझ्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं, मातीत घालण्याचं काम केलं. इथं धान्याची कोठारं म्हणून माझ्या मंगळवेढ्याची ओळख, काय माझ्या गव्हाला भाव आहे, काय माझ्या ज्वारीला भाव आहे, काय माझ्या हरभऱ्याला भाव आहे, तुरीला भाव आहे, काय ऊसाला भाव आहे, माझा डाळिंब किंवा द्राक्षाची काय अवस्था आहे, भाजीपाल्याची काय अवस्था आहे, हे 5 वर्षामध्ये प्रश्न यांना सोडवता आले का?
ज्यावेळेस तुमचे नेते आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री असताना माझा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आणि मंगळवेढ्यात एखाद्याने फोन केला की साहेब इथे असं असं घडलं. पवारसाहेब ताबडतोब निर्यात बंदी थांबवायचे, ज्यावेळेस निर्यात बंदी करायला पाहिजे त्यावेळेस निर्यात बंदी करायचे, ज्याच्यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल, ज्याच्यातून ग्राहकाला पण मदत होईल, अशा प्रकारची भूमिका 10 वर्ष कृषी मंत्री या नात्याने पवारसाहेबांनी स्वीकारली. आज कृषी मंत्री कोण आहेत देशातले तुम्हाला सांगता येणार नाही, त्यांचं काही लक्ष नाही. आत्ता कुठं मला कांद्याला भाव शेतकऱ्यांच्या मिळत होते त्यावेळेस कांदा निर्यात बंदी करून टाकली, आपल्या साखरेला भाव नाही, पाकिस्तानची साखर आयात केली, पाकिस्तानचा कांदा आयात केला. हे शेतकरी विरोधी सरकार आहे हे ह्याच्यावरून सिद्ध होत. आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगायची, या राज्यकर्त्यांच्या काळात माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी पहिल्यांदा संपावर गेला. त्याच्या आधी कधी महाराष्ट्रातला शेतकरी संपावर गेला नाही. पुणतांब्याला आमच्या दौंड तालुक्यात तिकडे कोपरगावच्या परिसरामध्ये का माझ्या बळीराजाला संपावर जायची वेळ आली. या सरकारच्या नाकारतेपणामुळं 16,000 शेतकऱ्यांनी आमची आत्महत्या केली, 16,000 आया बहिणी विधवा झाल्या, मुली विधवा झाल्या, त्यांची मुलं पोरकी झाली. देवेंद्र फडणवीसांनी ह्याचं उत्तर द्यायला नको, भाजप शिवसेनेवाल्यांनी ह्याचं उत्तर द्यायला नको. तुम्ही मतांचा जोगवा मागण्याच्या करता महाराष्ट्रामध्ये कोणत्या तोंडाने येता? ही काय पद्धत झाली का? परवा देखील एका ठिकाणी मुख्यमंत्री सभेला जाणार होते, भाजपचा टी शर्ट घालून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आता 2 दिवसापूर्वी अजूनही आत्महत्या थांबायला तयार नाही. आम्ही सभागृहात संघर्ष केला, संघर्ष यात्रा काढली, हल्ला बोल आंदोलन केलं. कशाकरता केलं? की जसं पवारसाहेबांनी 2008-09 ला तुम्हाला सगळ्यांना सोनियाजींच्या मनमोहन सिंगांच्या मदतीनं 71,000 कोटीचं कर्ज माफ केलेलं होतं, तशा पद्धतीनं पुन्हा यांनी कर्ज माफ करावं, कारण त्याला 10 वर्ष झालेली आहेत. 10 वर्षामध्ये अनेकदा आम्ही दुष्काळाला सामोरं गेलो, अनेकदा काही ठिकाणी गारपीट झाली, काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती झाली. माझा शेतकरी नडलाय, आडलाय, त्याला त्याच्यातनं वाचवा ही आमची भावना होती. सभागृहामध्ये येऊन सांगितलं, सरसकट कर्जमाफी. मंगळवेढाकरांनो, तुम्हाला सरसकट कर्जमाफी मिळाली? नाही मिळाली. मुख्यमंत्री महोदय, ही अशी कुठं कर्जमाफी असते? काल तर 7 च्या बातम्यात सांगितलं, जोपर्यंत शेवटच्या माणसाला कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत कर्जमाफीची योजना चालू राहणार. यांच्या कोणी सांगितलं होतं, जर माझ्या मंगळवेढ्याच्या एका शेतकऱ्याला 5 लाख रुपये कर्ज असेल, सांगतात का, तुला 1.5 लाख रुपये कर्जमाफी मिळेल, कधी? 3.5 लाख आणून दे, मग 1.5 लाख कर्जमाफी. त्यांच्या काकांनी कर्जमाफी अशी केली होती का? हे पद्धत आहे का? अरे माझ्या शेतकऱ्याकडे 3.5 लाख रुपये भरायला असते तर भाजपवाल्यांनो कशाला तुमच्या 1.5 लाखाकरता आम्ही तुमच्या तारात आलो असतो? काय डोकं बिकं फिरलं का काय यांचं? कर्जमाफी कशी करायची माझ्या काकाला जाऊन विचारा, त्यांनी केली होती 71,000 कोटीची कर्जमाफी. परंतु यांना काही शेतकऱ्यांशी घेणं देणं नाहीये. शेतकऱ्यांना अक्षरशः उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. ही कर्जमाफी 3-3, 3.5, 4-4 वर्ष कर्जमाफी. यांना काही द्यायचंच नाही, निव्वळ घोषणा करायच्या. आता काय काढलं? एक तर तुम्ही आम्हाला 1.5 पट आधारभूत भाव दिला नाही. आमच्या डाळिंबाला रोग आला, तेल्या, त्याच्यामध्ये तुम्ही मदत केली नाही. पवार साहेबांच्या काळात ज्या ज्या वेळेस माझा शेतकरी अडचणीत आला त्या त्या वेळेस पवार साहेबांनी माझ्या डाळिंबाच्या द्राक्षाच्या बागात जगवण्याच्या करता शेतकऱ्यांना टँकरनी पाणी घालायला पैसे दिले. त्याच्यामध्ये पवार साहेबांनी त्या संदर्भामध्ये लोकांची अडचण समजली, कर्जमाफी दिली, भाव चांगला दिला. मला तर एकदा म्हणले, अजित आता आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना आणि जनतेला सावकाराच्या दारामध्ये जायला लागू नये म्हणून त्या ठिकाणी आपल्याला 2% व्याजाने कर्ज पुरवठा करायचा.
मित्रांनो आम्ही 2% व्याजाने कर्ज पुरवठा त्या ठिकाणी केला. मी तर माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल 0% व्याजाने कर्ज पुरवठा पीक कर्जाला 3 लाख रुपयापर्यंत करतो. तुम्ही कधी तुमच्या पाहुण्या राहुल्यांना पुण्यामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन विचारा, तुमच्या पलीकडेच अकलूच्या पलीकडे इंदापूर तालुक्यात जाऊन विचारा. कुठेतरी शेतकऱ्यांची कळवळा असल्यामुळे आम्ही तशा प्रकारची भूमिका घेतो. आज बँक आम्ही उत्तम चालवतो. काय आपल्या बँकेची अवस्था, पीक कर्ज तरी मिळत आहे? काय काहींनी बँकेची वाट लावली आणि आता ती चित्राब गेलीत पलीकडे कुठे निघून. वाट लावायला कसं कळलं? आता पक्षांतर केलं, ठीक आहे, कुणाला कुठल्या पक्षात जावं ते त्यांचं त्यांनी ठरवावं, त्याबद्दल मला काही घेणं देणं नाही. परंतु जोपर्यंत आज सर्वसामान्य समाज हा माझा लहान माणूस साहेबांच्या बरोबर आहे तोपर्यंत फिकीर करण्याचं काही कारण नाही. आज माझ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना तरुणांचा उत्साह, तरुणांचा जोश, माझ्या तरुणांना 5 वर्षापूर्वी यांनी सांगितलं आमचं सरकार आणा, आम्ही दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ देशात. किती नोकऱ्या माझ्या मंगळवाड्याच्या तरुणांना मिळाल्या, पंढरपूरच्या तरुणांना मिळाल्या, सांगोला असेल, माळशिरस असेल, किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या, तरुणांना मिळाल्या? काही मिळालं नाही. 45 वर्षामध्ये एवढी बेकारी नव्हती तेवढी बेकारी या भाजप शिवसेनेवाल्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली. तरुणांनो, UPSC च्या MPSC च्या त्या ठिकाणी भरती बंद करून टाकल्या. का? ग्रामीण भागातली मुलं मुली कुठं त्या ठिकाणी तहसीलदार प्रांत त्या ठिकाणी होऊ नये, त्यांना बघवत नाही. परंतु ते धंदा यांनी केले याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी करा. मधल्या काळात नोटाबंदी केली, नोटाबंदीनं आम्ही सांगत होतो अरे कुणाचा फायदा होणार नाही, म्हणलं कॅशलेस व्यवहार. अरे म्हणलं कसलं कॅशलेस? उद्या भाजी मंडईमध्ये मंगळवेड्याच्या गेलो आणि भाजी घेतली की तिला म्हणायचं बाईला दर कार्ड आणि स्वाईप कर, ती म्हणायचं मेल्या मुर्द्या तुझं कार्ड तुला लखला. हे कसं या राज्यकर्त्यांना कळत नाही? आपल्या देशामध्ये राज्यामध्ये कॅशलेस व्यवहार होऊ शकतो का? मोदी साहेबांनी सांगितलं होतं 40 दिवस रॅलीत उभे राहा, माणसं मिली 250 लाईनीत उभी राहू. परंतु काय नाही, वाटोळ झालं. आज इथं दुकानं आहेत, आता ही दोस्ती लाईट हाऊस त्या VS टेलर जाऊन विचार. नोटाबंदीच्या आधी या दुकानदारांचा धंदा कसा चालला होता आणि आता कसा चाललाय? अक्षरशः वाईट परिस्थिती आहे. बारक्या व्यापाऱ्याचं मधल्या व्यापाऱ्याचं कंबड मोडलंय. त्या GST नका एवढं लावू, नका एवढं लावू. आम्ही सांगितलं GST एवढं लावलंय की कुणाला त्याच्यामध्ये मार्गच काढता येत नाही. मध्ये आमच्या शेतकऱ्याला या नाकारत्या सरकारने 17 रुपये लिटरला दुधाला भाव दिला. अरे इथं पाण्याची बाटली 20 रुपयाला तुमच्या बापाने दिलं होतं का 17 रुपये लिटरला? 17 रुपये लिटरला गाईच्या आणि म्हशीच्या सडातनं निघालेलं दूध मिळू शकतं का? काय त्यांना माहिती आहे? शेण काढायचं माहिती नाही, धार काढायचं माहिती नाही, गाय पाजवली तर काय पाजवली, पाजवली म्हणजे काय झालं म्हणती, त्यांना काही माहिती नाही. त्यांचा शेतकरी चेहरा मंत्रिमंडळामध्ये दिसतोय का? नाव कोण? देवेंद्र फडणवीस. शेतकरी काही संबंध आहे? सुधीर मुनगंटीवार. त्याच्यामध्ये त्याच्या चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, त्या सगळ्यांचा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचे सगळे मंत्री. मित्रांनो, त्यांचा शेतकऱ्यांशी आणि शेतीशी काहीच संबंध नाही. त्याच्यामुळं कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्यांचं वाटोळ झालं. मला तर इकडं माझ्या कोल्हापूर सातारा सांगलीच्या परिसरामध्ये लोक म्हणली की दादा या सदाशिवराव खोत आत्ता आमचे भालके साहेब म्हणले इकडं काहीतरी भाषण झालं, त्यांनी त्या कडकनाथमध्ये कुणी भ्रष्टाचार केला, कुणी शेतकऱ्यांना करोडो रुपयाला फसवलं. यात्रा चालू असताना त्या बसच्या समोर कोंबड्या फेकून मुख्यमंत्र्यांना कुणी मारल्या, अंडी कुणी फेकून मारली, ह्याचं उत्तर द्या ना. कशामुळे घडलं? कुठलं कडकनाथ आणलं, आमच्या शेतकऱ्याला मातीत घातलं? ही लोक काही कामाची नाही. मंगळवेड्याच्या जनतेला मला या निमित्तानं सांगायचं, ही निवडणूक आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे.
पुढच्या पिढीचं भवितव्य ठरवणारी तरुणांना ही निवडणूक आहे. आता निवडणूक आली, भाजपचा काल परवा जाहीरनामा आला, आता 1 कोटी युवकांना नोकऱ्या देणार. अरे 5 वर्षात किती युवकांना नोकऱ्या दिल्या एकदा लिस्ट जाहीर करा ना. 72,000 भरती चालली होती, झाली भरती? नाही झाली, अजूनही भरती झाली नाही. तुम्ही म्हणाल अजित पवार हे सगळं तुम्ही सांगतात, तुम्ही आल्यावर काय करणार? तुम्ही भारत भालके यांना त्या ठिकाणी निवडून द्या. घड्याळचं चित्र घालून तिथं कुठंही मतभेद त्या ठिकाणी ठेवू नका. ही ग्रामपंचायतीची, नगरपालिकेची, पंचायत समितीची निवडणूक नाहीये. हे वाद इथं आणू नका. 3 महिन्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर तुमचा 7-12 कोरा करी हा माझा तुम्हाला आम्ही पहिल्यांदा करून दाखवलंय. दाखवण्याची धमक आणि ताकद आमच्यामध्ये. आम्ही नेहमी बोलणारी माणसं नाहीये. मी 4 वर्ष अर्थ मंत्रालय सांभाळलंय, मला राज्य कसं चालवायचं असतं ते माहितीये. प्रशासनावर कशी प्रकारचा पकड असली पाहिजे ते आम्हाला माहिती आहे. अहो यांना अलीकडच्या काळामध्ये हे सांगताय 10 रुपयामध्ये पोटभर जेवण. उद्धव ठाकरे 5 वर्ष कुणी तुम्हाला थांबवलं होतं 10 रुपयात पोटभर जेवण द्यायला? आताच कसं आठवलं 10 रुपयात पोटभर जेवण हे देऊ शकणार का? असंच 95 साली सांगितलं. मी त्यावेळेस आमदार होतो, 12 मतीतनं निवडून गेलो होतो. रुपयात झुणका भाकर. आता झुणका गेला तिकडं नदीच्या पलीकडं आणि भाकर गेली ती तिकडं. मिळाला झुणका भाकर. निव्वळ लोकांना फसवण्याचा धंदा या लोकांनी केला. त्याच्यामध्ये सांगितलं 40 लाख नोकऱ्या देणार, त्या दिल्या नाही. आज नवीन कारखानदारी यायला तयार नाही. साखर कारखाने अडचणीत आल्यानंतर त्याला मदत करत नाही. पवार साहेब त्या काळामध्ये नाबार्डला सांगायचे, केंद्राला सांगायचे, आम्हाला राज्याला सांगायचे, विलासराव देशमुखांना सांगायचे, सुशील कुमार शिंदेना सांगायचे, मदत केली पाहिजे. बळीराजाचा कारखाना, पण ही लोक तोंड बघून मदत करतात. धनंजय महाडिक आमच्याकडे होते तोपर्यंत त्यांच्या कारखान्याला मदत केली नाही. भाजपत गेला की त्या कारखान्याला मदत. आमच्या इथं तिथं राहुल कुल आमच्याकडे होता तेव्हा मदत नाही, तिकडे गेला मदत केली. पंकजा मुंडेला मदत केली, विनय कोरेला मदत केली. अहो तुमच्या इथलं जवळचं उदाहरण सांगतो, कल्याण काळेचं. कल्याण काळेला मी विचारलं, कल्याणराव तुमचे वडील पवारसाहेबांना मानायचे, तुम्ही काँग्रेसच्या विचाराचे, कशाला तिकडे चाललाय? म्हणले दादा माझा कारखाना इतका अडचणीत आहे, मी तिकडे गेल्याशिवाय मला गत्यंतरच नाही. त्यांच्या कारखान्याच्या करता भारतनं मी स्वतः सबस्टेशन मंजूर करून दिलं होतं. मी कधी कोण कुठल्या पक्षात बघितलं नाही. तो शेतकऱ्यांना मदत करणारी भूमिका घेतो का? या पद्धतीची भूमिका घेतली. मी माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्या सोलापूर जिल्ह्याला सगळ्यात जास्त सबस्टेशन दिले. सगळ्यात जास्त त्या ठिकाणी 132 केव्हीचे त्याही ट्रान्सफॉर्मर दिले. ती पण 33 ची आणि 132 ची दोन्ही सबस्टेशन दिली. का? तर माझ्या चंद्रभागेचं पाणी लोकांना मिळावं, माझ्या उजनीच्या संदर्भातलं पाणी मिळावं, माझं त्या ठिकाणी असणारं ताकारी म्हैसाळचं पाणी इकडे ह्या ठिकाणी येतं ते त्या ठिकाणी मिळावं, माझ्या निरा उजव्या कालव्याचं पाणी मिळावं. परंतु ही मंडळी मात्र आपल्याला 20 द्यायला तयार नाही. आता भाजपवाले सांगतात की आमचं सरकार द्या, दिवसभर 12 तास 20 देणार. अहो फडणवीस साहेब, आता 5 वर्ष तुमचं सरकार होतं, कुणी अडवलं होतं 12 तास शेतकऱ्यांना 20 देण्याच्या बद्दल? पण त्यांनी दिली नाही, त्यांनी मुद्दाम त्या ठिकाणी दिली नाही. आता निवडणुकीचा जोगवा मागण्याच्या करता येत असताना सांगताय की आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला 20 देऊ. मित्रांनो यांचं काही खरं नाही, त्यांना तुमच्याशी घेणं देणं नाही. आज देखील वय वर्ष 79 असताना पवारसाहेब रात्रीचा दिवस करतात, जीवाचं रान करतात, हाडाची काढा करतात. कशा करता करतात? या पवारसाहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्याला त्यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी दुरान्वय पण संबंध नव्हता. आम्ही लोक तिथं डायरेक्टर होतो. तिथं साहेब सभासद नाही, डायरेक्टर नाही, चेअरमन नाही, व्हाईस चेअरमन नाही. खुशाल पवारसाहेबांना ईडीची नोटीस काढण्याचा यांनी प्रयत्न केला. साहेब पण म्हणले ठीक आहे मी येतो. साहेबांनी ठरवलं आता जायचं आणि आदल्या दिवशी सांगतात नाही साहेब तुम्ही येऊ नका. नंतर पोलीस खातं सांगताय नको कायदा सुव्यवस्था बिघडेल. अरे जो माणूस 4 वर्ष 4 वेळेला राज्याचे मुख्यमंत्री झाले, 2 वेळेला कृषी मंत्री देशाचे झाले, 1 वेळेला संरक्षण मंत्री झाले,
विरोधी पक्ष नेते केंद्रात राज्यात झाले, सतत आजपर्यंत वयाच्या 27व्या वर्षापासून आजपर्यंत कधी कुठे उसंत घेतली नाही, कुणी आलं काय काम नाही, कुणालाही फोन लावणार, आणि तेवढी ताकद आणि धमक आहे, त्यांना तुम्ही नोटीस काढता? मंगळवेढ्याच्या जनतेवर शरद पवारांच्या सारख्या आज राष्ट्रीय नेत्यावर ही अवस्था त्यांनी आणली, तुमच्या सारख्या लोकांची काय अवस्था करते त्याचा विचार करा। आज शरद पवारांच्या घरापर्यंत पोहोचलंय, उद्या तुमच्या देखील घरापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही। तुम्हाला राग आला पाहिजे, तुम्हाला एक कळलं पाहिजे की माणसं सत्तेचा कसा गैरवापर करताय। कुणाला तडीपारायच्या नोटिसा, कुणाला मोक्याची नोटीस, कुणाला भीती दाखवली जाते चौकशीची, कुणाला सांगितलं जातं की तुला मदत पाहिजे असेल तर आमच्या पक्षामध्ये, त्याच्या संदर्भामध्ये तुमचं कुठं प्लॉट असेल तर आरक्षण टाकायची भाषा, अरे कसलं राजकारण आहे? युगापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, रयतेचं राज्य त्यांनी स्थापन केलं, 18 पगड जातीला बरोबर घेतलं, त्याच्यामध्ये मुस्लिम होते, त्याच्यामध्ये बाकीचे सगळे बांधव होते, आणि हे मात्र आज एवढं मोठं सरकार एक माणूस मुस्लिम समाजाचा ते मंत्री राज्यमंत्री करू शकत नाही, अरे एवढा दुश्वास का? राज्याच्या देशाच्या उभारणीमध्ये त्या समाजाचं योगदान नाहीये, त्यांची महत्वाची भूमिका नाहीये। आज का मंगळवेढ्यामध्ये शांतता नांदते? आपण गुण्या गोविंदांनी सगळीजण राहतोय, जातीय सलोख आहे म्हणून ते घडतंय, परंतु ही मंडळी मात्र त्याच्यामध्ये अक्षरशः अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो, त्या बँकेमध्ये मी पण डायरेक्टर होतो, बँकेचं त्यावेळेस डिपॉझिट होतं 11,500 कोटी, आणि सांगतात काय तोटा झाला, बँकेचा घोटाळा झाला 25,000 कोटी। अरे 11,500 कोटीची ठेव, 25,000 कोटीचा घोटाळा कसा होईल? पटतं का तुम्हाला? तरी पटतं का? तुम्ही पतसंस्था चालवता, बँक चालवता, मंगळवेढा बँक पण आहे ना, पंढरपूर बँक आहे, बारामती बँक आहे, चालतात ना? पण असं मी तर म्हणलं हे आखरीच घडलं, म्हणलं ती म्हैस एखाद्याच्या गोठ्यात व्यायला लागली आणि आपण बघतो रेडकू कसलं होतंय ते, ती म्हैस झाल्यावर व्याल्यावर रेडकू, यांचं कसं झालंय? त्या म्हशीच्या पेक्षा रेडकूच मोठं झालंय तिथे। डिपॉझिट 11,500 आणि घोटाळा 25,000 कोटी। मित्रांनो, मी तुम्हाला खोटं सांगणार नाही, कालच्या मार्चला ती बँक 250 कोटी रुपये नफ्यामध्ये, 250 कोटी। कुणी उठावं, माझ्या आधी MHC बँकेमध्ये जावं आणि म्हणा 31 मार्चच्या तुमचा नफा कधी, म्हणजे काय? आणि पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक अडचणीत आली, काल पेपर वाचा, एकाचे 90 लाख रुपये होते, तो पैसे मागायला गेला, त्याने आंदोलन केलं, सगळेजण तिथे जमले, हा नंतर घरी आला की आता रिटायरमेंटचं आयुष्य त्या व्याजावर जगायचं, मुलीचं मुलाचं लग्न करायचं, शिक्षण करायचं, झोपेत त्याला अटॅक आला, बिचारा गडी खाल्लाच झाला, बिचारा मेला। ही अवस्था अशा प्रकारच्या बँका चालवतात आणि म्हणतात 6 महिन्याला 1,000 रुपये काढायचे, अरे पैसे त्यांचे स्वतःचे, तुमचे पैसे मागत नाही सरकारचे, आणि ते बँकेमध्ये कोण कोण आहे ती सगळी माहिती द्या ना, यांच्या जवळचे बगलबच्चे त्याच्यात अडकलेले, यांची लोक अडकली की ते पुढं पण आणायचं नाही, पेपरला पण छापून आणायचं नाही, आणि साहेबांचा काही संबंध नसताना 2-3 दिवस ब्रेकिंग न्यूज, शरद पवार अजित पवार नोटीस काढली, फलाना झालं। मित्रांनो, ह्याच्यात बदल करायचा असेल तर ती ताकद आणि ती धमक तुमच्या पवित्र मतामध्ये आहे, आणि म्हणून सांगायला आलो की उद्याच्या 21 तारखेला घड्याळ्याच्या चित्राचं शेजारचं बटन दाबणं, बटन दाबण्याचं काम करा, आणि एकट्या भारत नानांना त्या ठिकाणी निवडून चालणार नाही, इथं पंढरपूर मंगळवेढा या परिसरामध्ये भारत नानांच्या घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा। सांगोल्याला डॉक्टर अनिकेत देशमुख त्यांची खूण आहे खटारा, तिथं आमच्या डॉक्टरांना निवडून द्या, एक नवा चेहरा तुम्हाला दिलेला। यावेळेस पवार साहेबांनी आणि आमच्या मित्रपक्षांनी सगळ्यांनी ठरवलं काय अनुभवी पण लोक द्यायचे, ज्याच्यातनं मी असेल,
जयंत पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील, बाळासाहेब थोरात असतील, काही पहिल्या टर्मचे द्यायचे जसं भारत माना आहे, आणि काही काही जण पहिल्या दोन टर्मचे, त्याच्यामध्ये काही नव्या दमाचे द्यायचे, त्याच्यात आमचा अनिकेत देशमुख आहे, बार्शीचे आमचे तरुण सहकारी, त्या ठिकाणी निरंजन भूमकरांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे, वेगवेगळ्या समाजाला आम्ही प्रतिनिधित्व देतोय, मोळमध्ये यशवंत मानेंना त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी दिलेली आहे, त्यांची खूण तिथं घड्याळ आहे, माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर त्यांची घड्याळाची खूण आहे, त्यांना तिथे आम्ही मागासवर्गीय समाजामध्ये उमेदवारी दिलेली आहे, माळ्यामध्ये अनुभवी पाच टर्मचे आमच्या भवनदादा शिंदेंना उमेदवारी दिलेली आहे, त्यांची खूण तिथं घड्याळ आहे, शहर मध्ये मध्ये पंजा खून आमची प्रणिती शिंदे आमची धाकटी बहीण उभी आहे, तिला त्या ठिकाणी तुम्ही पंजाच्या चित्रावर शिक्का मारला पाहिजे, शहर उत्तर मध्ये मनोहर सपाट्यांना घड्याळाचं चित्र देऊन आम्ही उभं केलेलं आहे, दक्षिण सोलापूरमध्ये बाबा मिस्त्री यांची पंजा खून आम्ही उभं केलेलं आहे, अक्कलकोटला सिद्धराम म्हेत्रे यांना पंजाची खून देऊन आम्ही उभं केलेलं आहे, आणि काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्ही पुरस्कृत केलंय, जसं मनसेचे इथं आमचे प्रमुख बसले तसं कोथरूडला किशोर शिंदे मनसेच्या पाठिंबा तिथं आम्ही दिलेला आहे, शहरात मनसेला पाठिंबा दिला, नाशिक शहरात एका ठिकाणी मनसेला पाठिंबा दिला, माझ्या कल्याण पश्चिमला पाठिंबा दिला, आज करमळ्यात देखील आम्ही संजय मामा शिंदेला सफरचंद घेऊन त्या ठिकाणी पुरस्कृत केलेलं आहे, मित्रांनो अतिशय चांगले उमेदवार दिलेले, मी आपल्याला सांगतो, मी आपल्याला शब्द देतो, माझं सोलापूर आणि पुढे काही लांब नाहीये, माझे धरणं उजनी आणि वरची इकडची नीरा देवघर वीर भाटघर आणि गुंजोडी ही भरली तरी किंवा तिकडे वरसगाव पंचायत खडकवासला टेमघर भरली तरी यांना पाण्याचं नियोजन करता येत नाही, पाच वर्षामध्ये धरणं भरलेली असताना देखील उन्हाळ्याची वाट लावली तुमची माझी, त्याच्या संदर्भामध्ये धरणं पूर नियंत्रण करण्याचं काम करता मी माझ्या काळामध्ये ते करून दाखवलं, काही काही ठिकाणी मी फ्लॅटची उंची वाढवली, पवार साहेबांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे आमचे खासदार असताना त्याच्यातनं ओढा खोलीकरण सरीकरण रुंदीकरण सिमेंट बंधारे वेगवेगळी कामं पवार साहेबांनी त्या ठिकाणी केली, साहेबांनी नेहमी समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार त्या ठिकाणी केला, ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्या, उद्याच्या काळामध्ये आम्ही स्वतः शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी आहे, जोपर्यंत शेतकऱ्याकडे दोन पैसे येणार नाही तोपर्यंत मजुराकडे पैसे आपण देऊ शकत नाही, मजुराच्या आणि शेतकऱ्याच्या हातात पैसे जात नाही तोपर्यंत मंगळवेढ्याची पंढरपूरची सोलापूरची बाजारपेठ चालू शकत नाही, कितीही कुणी सांगा, आज प्रचंड महागाई वाढलेली, आज बँका कुणाला पैसे द्यायला तयार नाही, श्रीमंत कोण झाले पाच वर्षात, जे वाचतात त्यांनी पहा दोन माणसं श्रीमंत झाली, एक अंबानी आणि दुसरे अडाणी, प्रचंड प्रॉपर्टी वाढली, ठीक आहे बाबा ती मोठी माणसं आहेत आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण माझ्या मंगळवेढ्याचा पाच वर्षापूर्वी जी अवस्था इथल्या माझ्या गरिबाची होती त्याच्यात वाढ झाली का सांगा ना, नाही झाली, तिथं अडचण आहे, इथंच पाणी मुरत आहे, म्हणून आपल्याला बदल हवाय, आता काय सांगताय ते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, रुपयात आरोग्य तपासणी, एक रुपयात आरोग्य तपासणी ह्याच्या कुणी केली होती पटतं का तुम्हाला, एक रुपयात आरोग्य तपासणी, माझ्या मंगळवेढ्यामध्ये हा चहा देखील रुपयात मिळतो का, मिळतो नाही मिळत, काही सांगता किती खोटं बोलत, होऊच शकत नाही, इतकं बेमालून खोटं बोलता, 10 रुपयामध्ये काय तर थाळी, मधी चाललो तर 5 रुपयात अटल थाळी, परंतु ते थांबलं, सभागृहामध्ये मी भारतमाता बालके असताना एकदा मुख्यमंत्री दुष्काळाच्या बद्दल बोलायला उठले आणि आम्हाला सांगितलं, मी जिथं बसायचो त्या समोर ते बसायचे तिकडनं ते बोलत होते की मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे देणार, मी ताबडतोब तिथं उठलो आणि साहेबांना म्हटलं, साहेब आम्ही पण 15 वर्ष सरकार चालवलेलं आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळं तुम्ही देऊ शकत नाही, नाही तुम्ही बघा म्हणले देतो,
म्हणलं तुम्ही देऊ शकत नाही, उगीच खोटं बोलू नका, हे तुम्हाला मागे घ्यावं लागेल, नाही म्हणले देणार. आणि नंतर एक नियमावली काढली, हे 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 कागद असले तर आम्ही देणार, मिळालं का? आणि नंतर पैसे किती दिले? 50,000 रुपये. 50,000 रुपयामध्ये शेतळ होतं का? तिथं काय डबकं खाल्लं? आपला कागद तरी निघतो, कागद तरी टाकता येतो का 50,000? मी त्यांना एवढं सांगितलं, अहो तेच मी म्हणतोय, 50,000 आम्हाला सांगितलं, तुमचे इथं येईपर्यंत मिळाले 25,000. असं ते झालं. ते जलसंधारणमध्ये देखील भ्रष्टाचार केला, स्वतः त्या मंत्र्यांनीच सांगितलं की भ्रष्टाचार झाला. एवढा चुकीचा कारभार यांनी त्या ठिकाणी केला, अक्षरशः सैनिकांचा अपमान करायचा, सैनिकांच्या बद्दल काही बोलायचं त्याच्या संदर्भामध्ये. अरे ते तुमच्या माझ्या देशाचं रक्षण करताय, आपलं देश शेजारची शत्रू राष्ट्र यांनी आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघू नये म्हणून ते त्या ठिकाणी स्वतःचा जीवाचा देखील पर्वा करत नाही, शहीद होत आहे. आणि हे अशा प्रकारची खालच्या पातळीवरून आमच्या सैनिकांची त्या ठिकाणी लत्तर काढण्याचं काम करताय, ही असली माणसं तरी कस काय बोलू शकतात, मला आश्चर्य वाटतं. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की ज्या पद्धतीनं मधी तर काही काही जण नाचित झाले, तर पवार साहेबांनी मागासवर्गीय समाजामध्ये एका तरुणाला संधी दिली, प्राध्यापक झाल्यावर त्यांना एका कॉलेजला तिथं कामावर लावलं आणि त्याच्यातनं पुढं आणलं, खासदारकीचं तिकीट दिलं, 1,500 एकदा पराभूत झाले, आमदार केलं, मंत्री केलं, पालकमंत्री केलं. पवार साहेबांनी वेगवेगळ्या लोकांना काय कमी केलं मला सांगा ना तुम्ही? जेवढं देता येईल तेवढं दिलं, गरीबातल्या गरीब माणसाला दिलं. आणि मी काल बघतोय तर गडी नाचायलाच लागला. त्याच्या संदर्भामध्ये या पद्धतीचं जे काम चाललेलं आहे ते त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कुणालाच न पटणार अशा पद्धतीचं काम आम्ही सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. मित्रांनो, खरं तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की एकंदरीतच काम करत असताना आपण कुठल्याही पक्षात जा, परंतु आपलं वय काय, आपली अवस्था काय, आपण राज्याचे एक जबाबदार मंत्री होतो, आपली शिक्षण संस्था एवढी मोठी त्या ठिकाणी आहे, आपण आज काम करत असताना तिथं कुठंतरी त्या ठिकाणी हलगी वाजायला लागली की ह्यांच्या अंगात येत आहे आणि नाचायला लागतात, अशा पद्धतीचं जे काम चाललंय ते अक्षरशः लोकांना जे वाईट वाटणारी बाब. मित्रांनो, ह्या लोकांचा काही उपयोग नाही. माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगणं आहे की एकंदरीतच काम करत असताना परवा काहीतरी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सौदी यांनी सांगितलं की ब्रह्मचार्याला मत म्हणजे सौभाग्यच आहे. काय आता काय हे वाचावीर काय सांगतील, काय बरळतील सांगता येत नाही. त्यांच्या काही त्यांच्या शब्दावर अजिबात विश्वास ठेवू नका बाबा तू. त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीतच या सगळ्या गोष्टी करत असताना मागच्या काळामध्ये माझ्याकडे अनेक महत्वाची खाती होती आणि ती महत्वाची खाती सांभाळत असताना मला वेगवेगळे प्रस्ताव माझे सहकारी मित्र त्या ठिकाणी घेऊन यायचे. अशाच पद्धतीने या भागातला एक प्रस्ताव माझ्याकडे आला, भोसे 40 गावची पिण्याच्या पाण्याची योजना, 71-72 कोटी रुपयाची योजना. आणि माझे अधिकारी सांगत होते की यांना 10% वर्गणी भरावी लागेल. अरे म्हणलं 40 गावं गरीब गावं, त्यांना प्यायला पाणी मिळत नाही, आज इतके दिवस आपण त्यांना पाणी देऊ शकत नाही आणि त्यांनी 7 कोटी 10 लाख 20 लाख रुपये कुठनं भरायचे? नाही म्हणले दादा नियम आहे. म्हणलं नियम कुठे केला? म्हणले मंत्रिमंडळाने केला, मंत्र्यांनी केला. म्हणलं मंत्र्यांनी केला ना, ही मंत्री सांगतो ती नियम काढा आणि 100% आपल्या द्या त्या लोकांना 1 रुपया मागू. मित्रांनो, एखादा दिलेला माणसाचा कागद वाचत असताना तो कागद नुसता वाचायचा नसतो, त्या कागदाच्या आतमध्ये जो माणूस असतो तो माणूस पाहायचा असतो, त्याची अडचणी पाहायची असतात. मात्र या लोकांना ते कळत नाही
आणि त्याच्यामुळं अनेक प्रकारची कामं आपण त्या ठिकाणी करून दाखवली. तुमच्या भागातलं प्रांत कार्यालय मी त्यावेळेस सरकारमध्ये होतो, ते कार्यालय आम्ही लोकांनी मंजूर केलं. 50 वर्षामध्ये या भागाने या भागावर काँग्रेसच्या विचाराचं राष्ट्रवादीच्या विचाराचं पुरोगामी विचाराचं सर्व धर्म समभावाचं अशा प्रकारचा पगडा आहे. 50 वर्षात बीजेपी सेनेचा आमदार या भागातनं निवडून गेलेला नाहीये. पवार साहेबांच्या विचाराचा हा तालुका आहे. मला अनेकदा पवार साहेब शेठजी अलीकडे वारले, परंतु मी ज्यावेळेस साहेबांच्या अवतीभावती असायचो त्यावेळेस मंगळवेढ्यातनं शेठजी यायचे. ते पवार साहेबांना त्या ठिकाणी सांगायचे, वेळ पडली तर कडक भाषेमध्ये सांगायचे. पवार साहेब त्यांचं ऐकायचे, आम्ही त्यांचं ऐकायचो शेठजींचं. परंतु आजची पुढची पिढी काय करते? अरे आपल्या वडिलांनी काय केलं, तुम्ही काय करता, त्याचा कुठेतरी विचार करा. वर्ण शेठजींना वाईट वाटत असेल त्याच्या संदर्भामध्ये. आज जलयुक्त शिवारातनं त्या ठिकाणी सांगितलं जातं 8000 कोटीमधनं 22000 गावं जलयुक्त केली. महाराष्ट्रात 18-22000 गावं ही जलयुक्त झाली का? हे जे काही चाललंय अक्षरशः बेमानून खोटं बोलतात, रेटून बोल पण खोटं बोल, या पद्धतीचा या मंडळींचा धंदा चाललाय. आणि त्याच्यामुळे मंगळवेढाकरांनो ही अक्षरशः रात्र वैऱ्याची आहे. निवडणूक अतिशय महत्वाची आहे. तुम्हाला कदाचित असं वाटेल की उद्याच्या काळामध्ये हे काय करणार, आज कारखाने जे बंद होत आहेत, माझ्या पुणे जिल्ह्यातले सोलापूर जिल्ह्यातले अनेक कारखाने बंद होत असताना पाहायला मिळत आहे. ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्यांच्या नोकऱ्या चालल्यात, नवीन लोकांना तर नोकऱ्या मिळणं दुरापास्त झालेलं आहे. आर आर पाटील हयात असताना आर आर मला सांगायचा अजित आपल्याला दरवर्षी 13000 पोलिसांची भरती करायची. आम्ही 5 वर्षात 63,565 पोलिसांची भरती केली. आता पोलिसांना विचारा भरती बंद आहे का चालू आहे. आज ग्रामसेवकाची भरती बंद, शिक्षकाची भरती बंद, पोलिसाची भरती बंद, तलाठ्याची भरती बंद, कुठलीच भरती आहे. माझ्या अंगणवाडीमधल्या महिलांची भरती बंद, आरोग्य विभागाची भरती बंद. लाखो जागा खाली आहे पण जागा भरत नाही. का भरत नाही? आमचं सरकार आणा मित्रांनो, 4 महिन्याच्या आत मी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जागा शासकीय निमशासकीय खाली असतील ती सगळी भरती भरून दाखवीन. त्याच्यामध्ये कुठेही अडचण येऊन देणार नाही. आम्ही तुमच्या अडचणी उद्याच्या काळामध्ये इथला पाण्याचा जो प्रश्न आहे हे प्रश्न ही लोक सोडू शकत नाही, कारण या सरकारमध्ये विदर्भच्या लोकांचा पगडा आहे. मुख्यमंत्री तिकडचे, ऊर्जामंत्री तिकडचे, अर्थमंत्री तिकडचे, आम्ही तुमच्या जवळची माणसं त्या ठिकाणी मंत्री राज्यमंत्री असायचो. तुम्ही हक्काने आम्हाला भेटू शकायचा. अनेक जण इथं बसणारे माझ्याकडे त्या ठिकाणी येत होते. आम्ही साहेबांशी असणाऱ्या प्रेमापोटी आपली माणसं ही आपलेपणाची भावना ठेवू आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो याची पण जाणीव तुम्ही सगळ्यांनी या बाबतीमध्ये ठेवली पाहिजे. अशा प्रकारचं माझं आपल्याला सगळ्यांना आग्रहाचं नम्रतेचं सांगणं आहे. मित्रांनो, आम्ही आमच्या काळामध्ये आर आर पाटील हयात असताना आमची तरुण पिढी कुठे ना कुठे टेंभुर्णीला जायची, चौफुल्या जायची, नारायणगावला जायची, पनवेला जायची, अक्षरशः पैसे उधळायची, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त व्हायची पाळ्याने. आर आर पाटलांनी कॅबिनेटला एकदा नोट आणली की डान्स बार बंदी करायची. आपण डान्स बार बंदीचा निर्णय घेतला, त्याच्यातनं एक चांगला मेसेज दिला, मुलांनी मुलींनी चांगल्या पद्धतीनं निर्व्यसनी राहावं आणि घराचा नावलौकिक वाढवावं. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना आणली का? तर गावात भांडणं होऊ नये. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणलं त्याच्याकरता का? तर गावाच्या गाव स्वच्छ व्हावी, ही त्याच्या पाठीमागची आमची भूमिका होती. ह्या सरकारनी पुन्हा छमछम सुरू केलं, डान्स बार बंदीच उठून टाकली. मला म्हणतात की कोर्टाने उठवली. अरे मग आम्ही कोर्टामध्ये भांडायचो ना, तुम्ही का नाही ती चांगले वकील देऊन ते थांबवली? ह्याच्याही पुढं नाही, यांनी तर पुढं गेले. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, काल मी शिवनेरीच्या परिसरामध्ये होतो, शिवनेरी, प्रतापगड, रायगड, त्याच्या संदर्भातला तोरणा, आपले सगळे शिवाजी महाराजांचे किल्ले यांनी भाड्याने देण्याचं टेंडर काढलं.
ज्या तुमच्या माझ्या मावळ्यांनी आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्याच्या करता त्या किल्ल्यांमध्ये शत्रूशी लढले, रक्त सांडलं हा इतिहास सांगतोय. आणि यांनी खुशाल ते किल्ले त्या ठिकाणी भाड्याने द्यायला काढले. तिथं काय आता हॉटेल होणार? तिथं काय लग्न कार्य होणार? तिथं आता काही लोक दारू जाऊन पिणार? ही पद्धत पुढच्या पिढीला आम्ही काय सांगायचं? तुमच्या मुलांना, तुमच्या नातवांना, तुमच्या पतवंडांना काय सांगणार? कळत नाही का या लोकांना? हे आपली थट्टा करताय, आपला इतिहास बदलण्याची भाषा करताय. ही गोष्ट आपल्या प्रत्येकाला लक्षात आली पाहिजे. आणि म्हणून तिकडे आपल्याला सांगितलं, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात स्मारक करणार जगातलं सगळ्यात मोठं स्मारक. अजून एक दगड लावला नाही. येऊन बघा, 2 वर्ष झाली पंतप्रधानांना बोलून भूमिपूजन केलं, एक दगड लावला नाही. हो किती रेटून खोटं बोलता. आणि महाराजांच्या बाबतीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी करतो म्हणले. हिंदू मिलला आम्ही त्या ठिकाणी प्रस्ताव आणला, आजही स्मारक तिथं झाले नाही. सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक मात्र 5 वर्षाच्या आत जगातलं सगळ्यात उंच निर्माण होतं. तिथं मात्र काम होतं. ठीक आहे, आम्हालाही त्याच्याबद्दल आनंद आहे. ते पोलादी पुरुष होते, त्याबद्दल मला टीका करायची नाही. पण आमच्या युगपुरुषाचं स्मारक का होत नाही? आमच्या घटनेचे शिल्पकार ज्यांनी आम्हाला संविधान दिलं, ज्यांनी संपूर्ण भारताला एकसंध ठेवलं, त्यांचं स्मारक का होत नाही? ह्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे. देत नाही. महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी बाजूला ठेवतात. अशा पद्धतीचा ह्यांचा सगळ्यांचा कारभार चाललेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, दिवस अतिशय बिकट अशा प्रकारचे दिवस आहे. काही काही जण इथं सांगतात की बाबा सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी संपवायची. अरे आपल्या इथं म्हणतात कावळ्याच्या शापाने गुरं मरत नसतात बाबा. कोण संपवण्याची भाषा करतात? कधी कुठला पक्ष संपत नसतो, तो आपल्या आपल्या पद्धतीनं काम करत असतो. नवीन माणसं येत असतात, पक्ष वाढत असतो, तरुणांना संधी दिली जाते, त्याच्यातनं माणसं उभी राहतात. पवारसाहेबांच्या राजकीय जीवनामध्ये देखील त्यांच्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये अनेकदा 55 पैकी 50 आमदार निघून गेले. पवारसाहेब डगमगले नाही, पवारसाहेब हरले नाही, खचून गेले नाही, नावमेद झाले नाही. का? हा सगळा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो, हा विश्वास पवारसाहेबांना होता. आणि पवारसाहेबांनी पुन्हा पुढच्या निवडणुकीमध्ये प्रचंड लोक निवडून आणण्याचं काम केलं. आता जे काही त्यांनी पवारसाहेबांचा अपमान केला, शेतकऱ्यांचा अपमान केला, आया बहिणींच्यावर अन्याय, अत्याचार, बलात्कार ह्या केसेस तिथं घडत आहेत, माझ्या तरुणांचा अपमान केला, त्यांना नोकऱ्या दिल्या नाही, त्यांची वय निघून चालली, कोण त्यांना पुढं नोकऱ्या देणार आहे ह्याच्याबद्दल काही सांगायला ती लोक तयार नाहीत. मधी तर एका खासदाराने भाजपच्या सांगितलं, तुम्हाला 4 महिन्याला 2000 रुपये देतो, तुम्हाला भाजपला मत द्यायचं नसेल तर ती 2000 रुपये परत करा, त्याचे काय बापाच्या घरचे पैसे आहेत. तरी देखील काही शेतकऱ्यांनी पैसे 2000 चेक परत पाठवला, त्याला घे म्हणले तुमचे 2000. ही काय पद्धत झाली का? अरे तुम्ही निवडून आला म्हणजे काय तुम्हाला चिंग बिंग फुटली का काय? काही बरायला लागता तुम्ही? हे नाही चालणार, हे नाही खपून घेतलं जाणार. आणि म्हणून माझी तुम्हाला या सभेच्या निमित्तानं विनंती आहे की बाबांनो, खूप काही वेगवेगळी लोकांना आश्वासन देण्याचं काम ह्या राज्य सरकारमधल्या लोकांनी त्या ठिकाणी केलं. प्रचंड भ्रष्टाचार ह्यांच्या काळामध्ये झाला, चिक्कीमध्ये घोटाळा झाला, त्याच्यामध्ये खालच्या चिक्कीत, त्याच्यामध्ये जलसंधारणामध्ये घोटाळा झाला, मुंबईच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये घोटाळा झाला, तुमच्या इथल्या लोकमंगलमध्ये देखील बोगस कागदपत्र देऊन अनुदान लाटण्याचा घोटाळा झाला, काही काहींनी तूर डाळमध्ये घोटाळा केला, काही काहींनी तूर भरडाईमध्ये घोटाळा केला, काय पाहिजे तशा पद्धतीचा घोटाळा करण्याचं काम या राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना एकच विनंती आहे, या भाजपनी काही काही इतर पक्षातनं जी लोक घेतलेली आहेत त्या नेत्यांच्याकडे पाहिलं तर त्यांना काय आश्वासन दिलं होतं मला माहीत नाही, परंतु परवा खरोखरीच
टीव्हीवर एका माजी मंत्री काल कुणाच्या तरी प्रचारात हलगीच्या तालावर झिंगाट होऊन नाचत होता. ती आपल्या त्याचा सैराटचं शूटिंग सगळं आपल्या कर्माळ्याच्या इथंच झालं. तसं त्याच्या ते म्हणतात ना वाण नाही पण गुण लागला, तशा पद्धतीनं ती झिंगाट झालेला आहे. आता ह्या वयात झिंगाट झाल्यावर पुढं कसं व्हायचं तुम्हीच बघा. त्याच्यामुळं ह्या लोकांचा विचार करू नका. हे जर पवार साहेबांच्या सारख्या नेत्याला सोडून दुसरीकडे जात असतील तर तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कधी सोडून देतील तुम्हाला पत्ता पण लागायचा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. सारखं सारखं कुंकू रोजचे रोज बदलणं बरं नव्हतं. एकदा एकाशी आपण गाठ बांधली तर शेवटपर्यंत ती कडेला न्यावी. ही गोष्ट लक्षात ठेवा. ती महाराष्ट्राची परंपरा, ती महाराष्ट्राची काय झालं मित्रांनो, तुमच्यातले काही काही एवढे हजार जबाबी आहेत की न बोललेलं बरं. परंतु तुम्हाला एकच विनंती आहे, अजून तीन चार दिवस बाकी आहेत, अजून वेगवेगळ्या अफवा सोडतील, वेगवेगळे काही वाटेल ते करतील, कारण सरकार त्यांचं जाणं त्यांना न परवडणार आहे. त्याच्यामुळेच ते सारखे म्हणतात समोर पहलवान नाही पहलवान नाही. त्यांना असा पहलवान त्यांना दिसणार ही त्यांची भाषा. त्यांना म्हणतात ना पहलवान नाही, जे म्हणतात पहलवान नाही त्यांनी यावं. एक आपण आखाडा करू, त्यांनी कापडं उतरावीत, लंगोट चढवावं, इकडं लंगोट करू, बघू कोण पहलवान कसा. एकदा लावत कुस्तीच लावत आणि ती चितपटच झाली पाहिजे. अशी तशी नाही, नुरा कुस्ती तर अजिबात चालणार नाही. त्याला असा जो समोरनं पहलवान येईल त्याला असा घुटना डाव टाकू की घुटण्यावर चितपट करून टाकू. ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. मला आज चार सभेला जायचंय, माझं नुसतं इथं शिट्ट्या मारण्यापुरतं नको, उत्साह शेवटपर्यंत टिकला पाहिजे. 24 तारखेचा निकाल लागेल तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेनी पवार साहेबांना दाखवलं पाहिजे, साहेब तुमच्या विचारांचं सरकार आणण्याच्या करता तुमचे आमदार निवडून दिलेत, ते काम तुम्ही सगळ्यांनी करावं. हीच आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती करतो आपल्या सगळ्या. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा.